आपले प्रमुख अतिथी सर्वात आशियामध्येच नव्हे तर अमेरिकेमध्ये सुद्धा त्यांचा सत्कार झालेला आहे. न्यूयॉर्क मूर्ती लहान पण कीर्ती महान, जागतिक स्तरावरचे एक हृदय प्रत्यापन, हृदय प्रत्यापन ट्रान्सप्लांट सर्जन ज्यांना म्हणतो आपल्या, आणि ही इज अ फर्स्ट इन एशिया, तर यांचं डॉक्टर प्रशांत वैद्यनाथ यांचं परिचय देण्यासाठी मी आमचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुचित बागडे यांना आमंत्रित करतो. त्यांचा बायोडाटा 15 पेजेसचा आहे. उपस्थित सर्वांना जय देव. प्रशांत वैद्यनाथ, अ वेल नोन प्रॉमिनंट फिगर इन द मेडिकल फ्रॅटर्निटी. जसं की तुम्हाला सांगितलंय की ज्यांचा अल्प परिचय 15 पानात असेल त्यांचं काम किती मोठं असेल. ज्यांचं अल्प परिचय जो बायोडेटा आहे तो 15 पानात आहे, त्यांचं काम किती मोठं असेल. आज आपल्याला इथे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रशांत वैद्यनाथ हे आमच्या उत्तर नागपुरातल्या खाणीतले आहेत. आणि असे हे हिरे आहेत की ज्यांना जोहरी तर तराशतोच, पण स्वतःला तराशून त्यांनी आपलं इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर एक व्यक्तिमत्व तयार केलेलं आहे. यांचा जन्म उत्तर नागपुरात झाला आहे, त्यांचं शिक्षण नागपुरातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय इथे झाल्यानंतर त्यांना सहजपणे सर्जरी नागपुरात मिळाली असती, पण ज्यांचं ध्येयच मोठं तर त्यांनी काय ठरवावं, मी करेल सर्जरी, एम एस सर्जरी, तर भारतातील सर्वात मोठ्या इन्स्टिट्यूटमधनं. आणि अशा वेळेस सर्व कॉम्पिटिशनमध्ये मेरिटप्रमाणे चंदीगडमध्ये त्यांनी ॲडमिशन घेऊन तिथून जनरल सर्जरीची पदवी घेतली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर पुन्हा त्यांची आवड होती ती की मला कार्डियक सर्जनच बनायचं आहे. आणि ही केव्हापासनं, तर जेव्हापासनं ते मेडिकलला अंडर ग्रॅज्युएटचं शिक्षण घेत होते त्यापासनं. आणि त्याला साकार करण्याकरिता त्यांनी काय करावं, लोक इंटर्नशिपमध्ये साधारण जे काम असतं ते करतात, पण यांनी इंटर्नशिप कम्प्लीट करत असताना नागपुरातली एकमेव जी संस्था आहे तिथे हार्टचे ऑपरेशन होते, तिथे त्यांनी जाऊन तिथे इंटर्नशिपसोबत आपला वेळ खर्च घालून तिथे डॉक्टर के जी देशपांडे मेमोरियल सेंटरमध्ये स्वतःला स्वतः त्यांच्यासोबत काम करून नैपुण्य आणि इंटरेस्ट वाढवला. आणि यामुळे पुन्हा त्यांनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये टॉप करून भारतातीलच नव्हे तर विश्वातील विश्वविख्यात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली येथून MCH कार्डिओथोरॅसिक सर्जरी ही प्राप्त केली. आणि अशा या हिऱ्याला शोधण्याचं काम आमचे जोहरी डॉक्टर खोब्रागडे सर, जे दर आठवड्यात नवीन नवीन हिरे शोधून आणतात, तर अशा हिऱ्याला आपल्यातूनच जो 25-27 वर्ष कामाच्या व्यापाने आणि डेव्होशनमुळे, त्यांचं डेव्होशन किती, तर स्वतःची दाढीसुद्धा कापायला वेळ नाही, तोसुद्धा वेळ मला गमवायचा नाही, इतकं इम्पॉर्टंट वेळेला महत्त्व देणारे आमचे प्रशांत भैया हे भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे. आणि त्यांच्या नावाने बरेच काही फर्स्ट आहे. फर्स्ट म्हणजे प्रथम भारतात आणि कधी कधी तर एशियात आणि विश्वात प्रथम असं बरंचसं कार्य केलं आहे. द फर्स्ट टू इज क्रेडिट काय काय आहे बरं, फर्स्ट सक्सेसफुल हेट्रोट्रॉपिक हार्ट ट्रान्सप्लांट इन अ बीटिंग हार्ट हे जगात पहिल्यांदा त्यांनी केलं आहे 31 मे 2017.
जगात प्रथमता, त्याच्यानंतर फर्स्ट टॅव्ही म्हणजे ट्रान्सकॅथेड्रल ऑरेटिक वॉल इम्प्लांटेशन, अगदी किचकट आणि मोठी डिफिकल्ट सर्जरी, पण ही सुद्धा त्यांनी एप्रिल 2010 चेन्नईमध्ये सर्वप्रथम केलेली आहे. एवढंच नव्हे तर फर्स्ट कार्डियक ट्रान्सप्लांट इन वेस्टर्न तामिळनाडू त्यांनी केलेलं आहे. कार्डियक ट्रान्सप्लांट पूर्ण हृदय बदलवणं, जुनं हृदय काढून नवीन हार्ट लावणं, जे अगदी अशक्यप्राय होतं आणि आजही ते किती डिफिकल्ट असेल हे आपण समजू शकतो, त्या कामात अगदी सहज रीतीने ते हृदय ते हाताळतात. अशी किमया असलेले हे डॉक्टर यांनी फर्स्ट सक्सेसफुल इक्मो इन साऊथ इन मे 2009 इक्मो म्हणजे काय की ज्या माणसाचं हृदय आणि लंग्स निकामी झालं त्याला जिवंत ठेवणं, म्हणजे त्याची जर आपल्याला काही कारणास्तव त्याला आपल्याला आशा असेल त्याला जगू शकत असतं तर त्याला 25 ते 30 दिवस आपण त्याचं हृदय आणि लंग्स काम नाही करत असले तरी ती टेक्नॉलॉजी असते त्याला आपण इक्मो म्हणतो. याच्यात त्यांनी फर्स्ट सक्सेसफुल पद्धतीने मे 2009 हाताळलेलं आहे. एवढंच नव्हे तर सर्वात पहिले रोबोटिक कार्डियक सर्जरी ही वेस्टर्न तामिळनाडूमध्ये त्यांनी केलेली आहे. ती 9 आणि 10 जानेवारी 2017 त्यांनी हे सक्सेसफुल ऑपरेशन केलं आहे. त्यांच्या क्रेडिटमध्ये ते बऱ्याचशा ठिकाणी विजिटिंग प्रोफेसर आहेत. ब्राझील, कॅनडा, बेजिंग अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना त्यांच्या ख्यातीमुळे गेस्ट लेक्चरकरिता, प्रेझेंटेशनकरिता बोलवण्यात येतं. त्यांच्या नावे कितीतरी प्रसिद्ध कामगिरीवर त्यांनी पेपर्स प्रेझेंटेशन केलेले आहेत. असे हे आमचे डॉक्टर प्रशांत सध्या KM चेरियन हार्ट फाउंडेशन चेन्नई तामिळनाडू येथे चीफ कार्डिओ वस्क्युलर सर्जन आहेत. तसेच कावेरी हॉस्पिटल अँड हार्ट सेंटर चेन्नई तामिळनाडूमध्ये सुद्धा ते कार्यक्षम आहेत आणि कुर्दिस्तान इथे ड्रॉक सिटीमध्ये थोरॅक्स एक्स्ट्रममध्ये सुद्धा ते विजिटिंग प्रोफेसर आहेत. त्यांचे याच्या अगोदर त्यांनी हार्वर्ड मेडिकल स्कूल बॉस्टन, जगातील विश्वविख्यात प्रसिद्ध स्थळ आहे, तिथे नेहमी प्रायोगिक आणि नवीन नवीन आविष्कार होतात, अशा जागेसुद्धा प्रशांत सरांनी विजिटिंग प्रोफेसर म्हणून फॅकल्टीत राहिलेलं आहे. असं अगदी उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर प्रशांत ज्यांनी परफेक्शन इज नॉट अटेनेबल, काय म्हणतात, परफेक्शन इज नॉट अटेनेबल बट इफ वी चेज परफेक्शन, म्हणजे आपण त्या परफेक्शनच्या मागे राहिलो सातत्याने ज्या प्रकारे ते अगदी डेवोटेड आहेत या कार्यासाठी, वी कॅन कॅच एक्सलन्स, याचे मूर्तिमंत उदाहरण आमचे डॉक्टर प्रशांत यांना मी तुम्हा सर्वांना आशीर्वाद करतो. धन्यवाद. यस डॉक्टर सुशील मागडे सर, कारण प्रशांतबद्दल काय बोलायचं, प्रशांतने जेव्हा ॲडमिशन घेतली इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये आणि चॅलेंजनी सांगितलं की मी कार्डियक सर्जर होऊन दाखवणार, आता तुम्ही बाकी लोकांचे नावं ऐकलेच असतील, नीतू मांडके आहेत आणि ते कुठल्या कसे वर आले, पण आपलं जे टॅलेंट आहे हे टॅलेंट जगामध्ये गेलेलं आहे आणि न्यूयॉर्कमध्ये त्यांचा सत्कार झालेला आहे. एका पेशंटचं हृदय फक्त 20% काम करत होतं तर त्यांनी ते हृदय ठेवलं आणि दुसरे हृदय जोडून त्यांनी स्वतः सर्किट तयार करून, एक इंजिनियर लोक कसे सर्किट तयार करतात तसं एक सर्जननी एक वेगळं आपल्या डोक्यामधून एक कनेक्शन करून तो पेशंट जिवंत दाखवला. आणि तुम्ही यूट्यूबवर टाकून बघा डॉक्टर प्रशांत वैद्यनाथ, तर तुम्हाला त्यांचे व्हिडिओज आणि सर्जरीज आणि आमच्या मेडिकल वर्ल्डमध्ये एक्स्पेशली कार्डियक सर्जन्समध्ये त्यांचं जगामध्ये नाव आहे. तसे सर्वांचे आवडते आपले डॉक्टर प्रशांत यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि मी त्यांना त्यांच्या भाषणासाठी विनंती करतो. सर्वप्रथम त्यांनी कॉमिटमेंट, त्यांनी म्हटलं की मला यायचं आहे म्हणजे यायचं आहे आणि आज ते परत जाणार आहे. पुन्हा सायंकाळी 8 त्यांनी का हृदय म्हणजे ट्रान्सप्लांट ऑपरेशन ठेवलेलं आहे तिथे. धन्यवाद. Good morning ladies and gentlemen. First of all, at the outset, let me thank Dr. Shankar Khobragade sir, who is my teacher actually. When I was doing MBBS, he used to teach me in clinical sciences.
I have no words to thank him to for his energy and for his interest and his passion to look after the society. And I also thank Dr. Suchit Bagre, who is also my senior, for the kind introduction. I don't know whether I deserve it or not, but it's a great honor to be here and to speak to you. I am not a motivational or inspirational speaker. I just wanted to talk to you, and my brother asked me whether I have prepared for this speech. I said certainly not. But first and foremost, I must apologize to you that I am not fluent in Marathi language, because I had been out of Nagpur and Maharashtra for more than 25 years. So practice makes the man perfect. He is a very erudite speaker, Shankar Prabhakar. I am not able to understand the how he is able to have that kind of fluency in speaking. But I am not an erudite speaker like him, and I cannot speak in Marathi. So I sincerely apologize to you, and I would like to speak in English. I don't want to dwell into more of the scientific jargon and medical words to you, because I understand that most of you are not doctors, and it will be difficult for you for comprehend most of the nitty-gritty of understanding of medical terminology or procedures or medical science. So I wrote down few points here, which are for the younger generation. First of all, I have a great respect for Dr. Babasaheb Ambedkar, the architect of constitution of this country. And years ago, more than 50 years ago, he has made sure that he has written a promissory note to the underprivileged class of our society. And that promissory note has been defaulted by this government and the previous government for years together. I cannot believe it, that the Bank of Justice is bankrupt in this country. And this has been a most unfortunate incident and the most terrible incident in the history of our country, that we were not given what was promised by the Constitution of India. And we are here now to see that the justice is done and it is restored. I see few of the young generation here, and I know that most of people are senior, and I am in no position to give any advisory note to you or any promises to you. But I can tell you that the most of the commencement speaker, most of them, they typically wish you all good luck, and that is an extend you good wishes. But I am not going to do that. I am not going to give good wishes to you, good luck to you, because I feel that, like years to come, for generations and generations, for thousands of years, we have been treated very unfairly. And I think that we should be treated unfairly, then only we will know what is the value of justice. If you are treated unfairly, then you know what is the value of justice. And I hope, like before, for thousands of years, we have suffered betrayal from rest of the other civilization. It is good, because if we suffer betrayal, you will know what is the importance of loyalty. Only a person who is betrayed, he knows that what is the importance of loyalty. Wherever there is a betrayal, there is a loyalty, and that is a lesson that we should learn. And we have been at the receiver's end for many, many generations. We have been suffering from a classist system, a caste system, an apartheid system, and a huge amount of discrimination. It is like, you go to United States, you have racial injustice, you have racial discrimination. Similarly, we are worse than that. We are of the same race, Indian race, but within that racial community, we discriminate according to caste, creed, and religion. So we suffer betrayal, so we should learn the value of loyalty. And I am sorry to say that most of the time to time, you should feel lonely, so that you don't take friends for granted. And only in the hallows of loneliness, you will have a value for friendship. I wish you bad luck again. I'm sorry to say that. I wish you bad luck again. From time to time,
so that you are conscious of the role of chance in life. I have been given opportunity, I have been given a chance in life, so that I can understand that my success is not completely deserved and the failure of others is also not completely deserved. So the value of luck and chance in life is good. When you see a chance, you see an opportunity, you grab with both hands and bless that and be thankful that you have been granted that opportunity. And from time to time you will lose. It's not necessary that you will succeed every time in your life. From time to time you will lose, and your opponent will gloat upon your failure. They will laugh at you and they will, you know, gloat upon your failure. That is good. That is good. That is excellent actually, because then you learn what is the importance of sportsmanship. That if somebody fails, you should not gloat. You should not be. You should have humility to understand that. And like for generations, we have been ignored, and we shouldn't be ignored, because then we understand what is the importance of listening to others. And we should have enough pain, just enough pain, not too much, so that to learn what is the importance of compassion. Whether I wish these things or not, this is going to happen. It has happened in my life, it is going to happen in the life of yours, your children, your grandchildren. It's going to happen. And it will depend whether you benefit or not for the ability of yours to see any message in these occurrences. And I think I don't want to speak too much, but those who are fond of reading, I would say that the education is the most important thing. Knowledge is the biggest of power on earth. And knowledge and your mind, nobody can take from you. Absolutely nobody can take from you. They can take your wealth, they can take your religion, they can take your riches. Everything can be taken, but knowledge and your mind cannot be taken by anybody. And once in a while, maybe, like a old-fashioned way, you should write a note to your teacher, your peers, your friends. A simple note, once in a while, once in a year. Not an email, not a message, not a WhatsApp message. Just a note, and you send it by, you know, old-fashioned India Post to somebody whom you respect. They will feel special. They will feel special because what you have written is very important for them, and it will make them feel special. Make them feel special. I try to follow my own advices, but it is mindful that the advice is one of those things that is easier to give than receive. I try my heart to do that. For our people, I think the sky is the limit, and there is nothing which is impossible in life. And the best thing is to learn every day, to acquire knowledge, to acquire power, and to be a literary person. I understand when Baba Saheb Ambedkar came from England, I think that his biggest wealth was he brought 50,000 books. And he was really a man of letters, a very, very learned person. He bought 50,000 books from England, and his library was one of the huge library. You can imagine that a man of letters, a learned man, how much of research he must have done in order to emancipate our society. And that is really, I have no words to Dr. Shankar Khobragade. He is a master on Ambedkarian science, but I have absolutely no words how much of struggles and how much of learnings and how much of difficult life he must have led. For you, if you are interested in reading, I would just say that few of my favorite authors are maybe Robert Caro, who wrote The Rise and Fall of New York, the biography of Robert Moses. It's a very inspirational book. And the five volumes of The Years of Lyndon Johnson, these are fantastic. The biography of President Lyndon Johnson, it's a fantastic book. Then you can read Robert Greene, The 48 Laws of Power, and then you can read various other authors like Jared Diamond, Guns, and Steel. I think it is one of the most phenomenal literature yet written in this century, the Guns, Germs and Steel, where the social discrimination is described, how the discrimination is done in society.
And of course, you can read Dr. Abraham Tversky, Light at the End of Tunnel, which is very, very pertinent to our society. I thank you again, and I congratulate you on this occasion. Thank you very much. Thank you, Dr. Prashant. आणि डॉक्टर प्रशांतविषयी इतकी चांगली म्हणजे इन्स्पिरेशनल माहिती, म्हणजे आपण त्यांना का गेस्ट म्हणून बोलवलं, बिकॉज ही इज अ रोल मॉडेल फॉर अस, इज अ रिअल मेरिट. त्यांनी कधीच म्हणजे आपल्याला जे करायचं असते की हे मी करणार म्हणजे करणार, दॅट इज प्रशांत. आणि ही नेचर इज लाईक ए व्हेरी शांत महासागर जो असतो, प्रशांत महासागर, तसं त्यांचं काम आहे. सर्जन लोक जास्त बोलत नाही, ते जास्त काम करत असतात. एक मध्ये त्यांचे एक रिलेटिव्ह होते, तर सगळ्या डॉक्टरांनी म्हटलं की त्यांची बायपास सर्जरी शक्य नाही, आणि सगळ्यांनी रेफ्यूज केलं होतं, त्यांचे जवळचे नातेवाईक होते. पण तरी ही टूक द चॅलेंज की मी यांची सर्जरी करणार, काय होणार जास्तीत जास्त. आणि त्यांनी ते ऑपरेशन घेतलं आपल्या नातेवाईकाचं, लोकांना त्यांनी विचारलं, समजा काही चूक झाली तुमच्या हातून, त्यांची डेथ झाली, तर ओके मी माझे प्रयत्न करतो आहे. आणि त्यांनी ते सक्सेसफुल करून दाखवले, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्या एक भाऊ पायलट आहेत, श्रीकांत, आले का श्रीकांत, हे प्लीज कम, एक बुके द्या त्यांना. श्रीकांत हे आपल्या एअर इंडियामध्ये पायलट, आणि त्यांची त्यांच्या फॅमिली फार एज्युकेटेड फॅमिली. बुके मोठा बुके, हां श्रीकांत, एक बुके मोठा बुके, अच्छा ठीक आहे, एक बुके एअर इंडियामध्ये. आणि त्यांची भगिनी गायनेकोलॉजिस्ट मॅन्चेस्टरमध्ये, फार मोठी इंटरनॅशनल फॅमिली आहे. आणि आपल्याला अभिमान आहे की कॅप्टन साहेबसुद्धा आपल्यासोबत आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी बंदेजींना विनंती करतो. थँक्यू श्रीकांत. यानंतर डॉक्टर प्रशांत यांचं स्मृतिचिन्ह देऊन आपण त्यांचा सत्कार करूया. Decided, I am the director of the department, so I have decided that any of cardiac patients, normally it takes around 2.25 to 2.5 lakhs in the southern part of India for a bypass surgery. Here it is more expensive, I don't know why. But I have decided whichever of our patients, they require any operation, so I am giving a guarantee of giving 1 lakh per patient, whether they are 5 patients or 10 patients, for that procedure. Thank you. थँक यू सर. आणि हार्ट ट्रान्सप्लांट करणं म्हणजे कठीण काम आहे, लिव्हिंग हार्ट, आणि त्यामध्ये ते एक्सपर्ट आहे. आणि आपल्या कोइंबतूरमध्ये एक मोठं हार्ट हॉस्पिटल आहे, त्याचे ते कार्डियक सर्जरीचे डायरेक्टर आहे. थँक्यू फॉर युअर जनरस अँड वर्ड्स.